पनवेलेतील ओएनजीसी कंपनीतील सुरक्षा रक्षकांना गेल्या एक वर्षापासून वेतन न मिळाल्याने कंपनीतील कर्मचाऱ्यांनी 6 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केलं होतं। सुरक्षा रक्षक हे मेसर सीआयएसबी या कंपनी मार्फत कॉन्ट्रॅक्टरवर ओएनजीसी कंपनीमध्ये कामास आहेत। त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सोमवारी पोलीस उपायुक्त पनवेल नवी मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। मेसर सीआयएसबी कंपनीच्या सुरक्षा रक्षकांची मागील वेतन थकबाकी व कामावर परत घेण्याच्या प्रश्नावर प्रदीर्घ वेळ चर्चा झाली। या चर्चेनंतर काही शर्ती आणि अटींवर कामगारांचे प्रतिनिधी श्री शालिग्राम मिश्रा, ऍडव्होकेट अनिल डुमने, आरडी घरत व उपस्थित असलेले कामगार तसेच मेसर सीआयएसबी कंपनीचे महेश थोरात, श्रीनिवासन यांच्या वतीने हजर असलेले व ओएनजीसी कंपनीच्या वतीने श्री महेश थोरात, श्रीनिवासन या सर्वांनी मान्यता दिली आहे। यावेळी पार पडलेल्या बैठकीला शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील देखील उपस्थित होते। या झालेल्या बैठकीमध्ये काही अटी आणि शर्ती यांची मान्यता देण्यात आली। यामध्ये मेसर सीआयएसबी कंपनीचे 19 सुरक्षा रक्षक ज्यांची ओएनजीसी कंपनी पनवेल येथून इतरत्र ठिकाणी बदली झाली आहे त्या कर्मचाऱ्यांनी 19 जानेवारीपर्यंत बदलीच्या ठिकाणी कार्यरत होण्याची अट आहे। सुरक्षा रक्षक बदलीच्या ठिकाणी कामावर हजर झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात प्रत्येक कामगाराला त्यांच्या वेतनाप्रमाणे 3 महिन्याचा पगार इतकी रक्कम ना परतावा या तत्वावर आर्थिक मुदत म्हणून देण्यात येईल। सदरचा 1 महिन्याचा आगाऊ पगार म्हणून देण्यात आलेली रक्कम पुढील 6 महिन्यांच्या वेतनातून समान 4 हप्त्यांमधून वसूल करण्यात येईल। तसेच सुरक्षा रक्षक कामावर हजर झाल्यापासून 10 दिवसांमध्ये प्रत्येकी ₹60,000 ही रक्कम कर्मचाऱ्यांना अंतरिम आर्थिक मदत म्हणून देखील देण्यात येणार आहे। या सुरक्षा रक्षकांची मागील कॉन्ट्रॅक्टर कंपनीकडे प्रलंबित असलेली थकबाकी बाबत देखील हिशोब करून ते 15 फेब्रुवारीपर्यंत देण्याचे प्रयत्न केले जातील असं आश्वासन यावेळी देण्यात आलंय। मेसर्स सीआयएसबी कंपनी 2 महिन्यात युनियन बरोबर चर्चा करून ट्रान्सफॉर्म पॉलिसी देखील तयार करेल। त्यानंतर पॉलिसीनुसार दर 6 महिन्याच्या कालावधीनंतर रोटेशनने बदली करण्यात येईल। उर्वरित कामगारांच्या त्यांच्या सेवा शर्तीच्या संदर्भाने व इतर फायद्याच्या संदर्भाने हा प्रस्ताव ओएनजीसी मुंबई कार्यालय येथे विचारार्थ पाठवण्यात येईल। सदर सुरक्षा रक्षकांची नमूद सर्व आर्थिक मदत व आगाऊ पगार मेसर्स सीआयएसबी कंपनी देईल। या बैठकीमध्ये अशा अटी आणि शर्तींची मान्यता करण्यात आली आहे।